अनिल गोटे कोणाचे जिरवणार मांस आणि मस्ती। 80 वर्षांच्या वयोवृद्ध डॉक्टर हेमंत देशमुखांवर गुन्हा दाखल करताना काही वाटले नाही का? दोंडेच्या येथील माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या गटाने हा गुन्हा दाखल केला असून यात देशमुखांच्या कुटुंबातील सदस्यांचाही संशयित आरोपी म्हणून समावेश आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी रावलांना सडेतोड इशारा दिला असून ते म्हणाले, यापूर्वीही डॉक्टर हेमंत देशमुख यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले। मी काय म्हणतोय, खोटे त्यातला हा एक आहे। सत्तेचा माज आणि मस्ती आहे तर फार काळ टिकणार नाही। काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही माज आणि मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर देशमुख व्यक्ती नाही, अख्खा पक्ष त्यांच्याबरोबर आहे, हे विसरता कामा नये। अशा पद्धतीने शिवीगाळ करायचे आदिवासी समाजाने आहे पुलावर शिरलो। अरे तुमचं रेकॉर्डेड आहे ना स्टेटमेंट, काय अरे अर्धा आग्रह आहे का पोलिसांकडे की काढून घ्या केस? काय एवढी देवेंद्र फडणवीस फार कायद्याच्या गोष्टी करतात? असे कायदे आहेत का? कुठल्या कायद्याप्रमाणे ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा SP ला रद्द करता येतो? सिद्ध करे सांगा पाहिजे। हे अधिकार केवळ हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय आहे। आम्ही काय अशी मागणी करत नाही, हे पाचव पुचाट गोष्टी केसेस मागे घ्या हे करा ते करा। आम्ही लढू, आतापर्यंत लढूनच जिंकलोय आणि यांचे लढूनच जिंकलो। डॉक्टर देशमुख हे एकटे नाही, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, आम्ही माघार घेणार नाही, लढू आणि लढूनच जिंकू, असेही गोटे यांनी सांगितले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जेट मराठी।